आणि या क्षणाची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येत आहे. थेट जाणार आहोत पत्रकार परिषदेमध्ये. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात या पत्रकार परिषदेसाठी. अडचण कुठे येऊ नये म्हणून एक जिल्हा स्तरावरचा नोडल ऑफिसर आहे, डेप्युटी सीईओ ग्रामपंचायतना पण केलेला आहे. त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की पाणीचं जो गुणवत्ता आहे ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे पाणी टँकरमध्ये आहे पण ते पिण्यास योग्य आहे किंवा नाही याच्यावर आपण चांगला भर दिलेला आहे आणि कोणाला काही अडचण येणार नाही याची खात्री आपण केली आहे. त्याशिवाय गावचे काही लोक आहे, सगळे स्वयंसेवक आहे किंवा स्थानिक लोक आहेत, त्यांचा जो काही रोल आहे याच्यामध्ये असं दिसते की ते पण सुद्धा पाणी लोकांना देण्याच्या तयारीमध्ये आहेत. याला आपण ऑलरेडी त्यांना उत्साहित केलं आहे यासाठी. तर पाणीचं अडचण येणार नाही यावेळी असं स्पेशल काळजी प्रशासन घेत आहे. बसेस एक फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे क्राऊड फार आपला जो असेसमेंट आहे की 7 ते 10 लाख, मी असेसमेंट जे सांगतो आपल्याला मी स्पष्ट करतो की आम्हाला काही ऑफिशियली सांगता येणार नाही की 7 लक्ष आहे की 10 लक्ष आहे. आम्ही नियोजन केलेलं आहे की इतके लोक जर आले तर आम्ही तयार आहोत, हाच त्याचं ध्येय आहे. म्हणजे इतके लोक येतील आम्हाला काही ऑफिशियली तुम्हाला सांगता येणार नाही. तर 7 ते 10 लक्षपर्यंत लोक आले तरी या लोकांसाठी काय काय व्यवस्था पाहिजे आम्ही असंच प्रयत्न केलेला आहे. 1 ते 50 PMPL खूप चांगले असे बसेस आहेत, ते सगळे खूप गुड कंडिशन्स बसेस आहेत आणि त्याची व्यवस्था पण केली आहे. लोकांना त्याच्यामध्ये कुठलाही पेमेंटची गरज नाही. शासनातर्फे जवळपास याचा ऑलमोस्ट 80 लक्ष एवढे पेमेंट आम्ही शासनाच्या वतीने करणार आहोत. आणि हे जेवढे लोक येतील बसेस खूप चांगल्या पद्धतीने मतलब याच्यामध्ये पोलीस कर्मचारी पण राहतील आणि आपले जे काही ड्रायव्हर आहेत त्यांना पण स्पेशली मीटिंगमध्ये आम्ही सांगणार आहोत त्यांचा बेसिकली शिस्त कसा पाहिजे. सो इट विल बी ॲब्सोल्युटली अंडर कंट्रोल आणि खूप चांगला नियोजन तिचे एसपी साहेबांनी केलेला आहे. PMPL याच्यामध्ये चांगला सहकार्य आहे. ST बसेस पण आपण घेतो आणि काही विशेष परिस्थितीमध्ये प्रायव्हेट बसेससुद्धा आपण केलेला आहे. म्हणजे बसेस विल नॉट बी एन इश्यू एट ऑल. ॲक्च्युली खूप जो काही गरज आहे सगळे तपासून समजून आपण सगळे केलेलं आहे. आता फायर रेझिस्टंट बलून्स जो आहे हा एक आपला सगळी तयारी होत असताना आमचे SP साहेबांनी खूप एक चांगली सूचना दिली होती की फायर रेझिस्टंट बलूनचा खूप चांगला वापर होऊ शकते. आता मी काल बोललो होतो की यावेळी फायरचा इन्सिडन्स कुठे होणार नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे. पण समजा काही कारणामुळे काही फायरचा आपण एक पाहिला कुठे, हां, तर आपण हा बलूनचा वापर करू शकतो. स्लाइटली इनोव्हेटिव्ह आपण 270 बलून्स ऑलरेडी आपण एक्वायर केलेला आहे, म्हणजे आपण प्रोक्युअर केलेला आहे आणि याचा वापर पोलीस विभागचे आपले कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत केला जाणार आहे. बाकी लाईट्स आहे की सु आहेत, आपण 14 ठिकाणी नवीन लाईट्स बसवतो. आणि बाकी आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये लोकांना परवानगी देणे की सामियाना तंबू हे सगळे आवश्यकतेनुसार ज्यांना गरज आहे हे सगळे लेआउट्स आपण करून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आमचं मात्र फोकस आहे की लोकांना कुठल्याही प्रकारचं गैरसोय होऊ नये यासाठी हे सगळे आपण लेआउट्स करून दिलेलं आहे. तसेच ॲम्ब्युलन्सेस आपण 20 केलेलं आहे. याच्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्सची स्पेशल व्यवस्था आपण केली आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर्स आपण अपॉइंट केलेला आहे जवळपास. इनफॅक्ट 100 डॉक्टर्स राहतील त्या ठिकाणी, ऑलरेडी दे आर अपॉइंटेड. दुसरा असा आहे की जवळचे हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी 10% बेडसुद्धा आपण आरक्षित केलेलं आहे. जर कोणाला काही असा गरज पडला तर तात्काळ त्याला ॲडमिट जर करायची वेळ आली तर आपण हॉस्पिटलमध्ये बेड आहे अशी व्यवस्था पण आपण केलेली आहे. तसेच 12 क्रेन आहे. क्रेनची गरज जास्त कधी कधी पडते आपल्याला, पण असं वाटतं की काही जास्त आवश्यकता नाही, पण तरी 12 क्रेन आपण ऑलरेडी जे आहे प्रत्येक कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटकडे होत आहे सगळी माहिती घेऊन उपलब्ध करून घेतलं. मोबाईल टॉयलेट्स 300 आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. त्याच्यामध्ये 200 हवेलीच्या एरियामध्ये आणि 100 बाकी शिरूर तालुक्यात. हे प्रत्येक गावनिहाय कुठे कुठे किती आहे हे सगळे फिगर माझ्याकडे आहे. खूप सखोल म्हणजे माहिती जर द्यायचं झालं तर तुम्ही घेऊ शकता. आपण प्रत्येक गावनिहाय कुठे किती लावणार आहे याचं पण गुसवारा आहे. याशिवाय आपण एक माहिती फलक लावतो आहे की कार्यक्रमस्थली आणि बाकीचे सगळे लोकेशन्स कुठे कुठे काय आहे एक चांगला एक फलक आपण तयार करून दिला आहे. याच्यानंतर एक डिझास्टर मॅनेजमेंटचा जो काही एक आपला नियम आहे किंवा कामकाज आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कारणामुळे जर मला संपर्क करावा लागला कलेक्टर यांना, SP यांना किंवा समजा की महत्त्वाचे अधिकारी काय आहेत तर कोणाला फोन करावा, कुठला नंबरवर करावा यासाठी एक माहिती पुस्तिका आपण तयार केलेली आहे. ती माहिती पुस्तिका आपण स्थानिक लोकांना देणार आहोत. तिथे जे स्वयंसेवक असतील ते यांच्या हातात आपण देणार आहोत. आणि हा एक छोटासा उपक्रम आहे आपला. वाहतूक सुरक्षा सरांनी ऑलरेडी आपल्याला माहिती दिलेला आहे. आता मी जास्त याच्यामध्ये बोलणार नाही, SP साहेब पुन्हा आपल्याला सांगतील. मी शेवटी 2-3 विषय आपल्याला सांगतो की आपल्यासोबत आमच्या जवळपास 2 महिन्यापासून संपर्क आहे या विषयावर आणि मी बेसिकली आपले प्रसारमाध्यमच्या सर्वांना मित्रांना खूप आपल्याला धन्यवाद करतो मनापासून की तुम्ही खूप पॉझिटिव्हली प्रशासनाला सहकार्य केलं आहे. जेव्हा जेव्हा आम्ही व्हिजिट केलं आम्ही लोकांना आवाहन केलं, आपला मेसेज जे आहे लोकांपर्यंत गेलेला आहे.
आणि तुमच्या मदतीने बेसिकली खूप पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर तयार झालेला आहे. माझा मत असा आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा अन्य विभागाचा जो काही तयारी आहे ते तर एक बाजू आहे, दुसरा बाजू जो आहे हे लोकांची मानसिकता काय आहे. तर आमचा असा मत असं आहे की आमचा जो काही अभ्यास झालेला आहे की सर्व गावामध्ये एस पी साहेब आणि मी जाऊन आलो, एस पी साहेब माझ्यापेक्षा जवळपास दोनपट त्यांनी व्हिजिट केलं असेल, तीनपट केलं असेल, ते ही गोज ऑलमोस्ट एव्हरी डे. पण मी सुद्धा जवळपास 10-12 व्हिजिट्स केलेला आहे. व्हिजिट्स नंतर मला लक्षात असा येत आहेत की हे लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचे डिफरन्सेस, म्हणजे तुम्ही एक दोन लोकांचे नाव सोडून द्या त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही, पण इशू जसा आहे की हे लोकांमध्ये डिफरन्सेस कुठल्याही प्रकारचे राहत नाही. म्हणजे हे खूप चांगल्या प्रकारचे सामाजिक एकोप समन्वय दशकापासून किती वर्षपासून एक एकदम एकमेकांच्या सोबत एकमेकांचा रिस्पेक्ट आहे लोकांमध्ये. स्थानिकरित्या कुठलाही अडचण नाही आहे, मात्र मला असं वाटतं की बाहेरच्या जर कोणी याच्यामध्ये लोकांमध्ये मतभेद करायचा केला प्रयत्न तरी लोकांचं रिएक्शन फार इम्पॉर्टंट आहे. लोकांनी असा निर्धार केलेला आहे की जर आम्हाला कोणी सोशल मीडियावर चुकीचा मेसेज दिला तरी, जर आम्हाला कोणी भडकाऊ भाषण आमच्यासमोर केला तरी आम्ही काही ओव्हर रिएक्ट करणार नाही, असा लोकांनी आमच्यासमोर निर्धार केला आहे, संकल्प घेतला आहे गावच्या लोकांनी. हा एक सर्वात चांगली गोष्ट आहे. सोशल मीडियावर येणारी अफवा असेल तर त्याला प्रतिकार कसा करावा यासाठी लोकांनी एक चांगला मोडस ऑपरेंडी तयार केला आहे. म्हणजे हे खूप सुंदर प्रकारचे नियोजन प्रशासनासोबत लोकांनी पण केलेलं आहे. हा एक फार महत्त्वाची विषय आहे. मला असं वाटतं की कॉन्फिडन्स बिल्डिंग हे सगळ्या एक्सरसाईजमध्ये सर्वात महत्त्वाचा नंबर एक विषय आहे आणि त्यासाठी प्रशासनाने खूप मेहनत घेतली आणि त्याच्यासोबत जो काही आम्हाला आज रोजी असा एक पॉझिटिव्हिटी तयार झालेला दिसते त्याच्यामध्ये प्रसार माध्यम तसेच आम जनतेचा त्या गावाच्या स्थानिक लोकांच्या पुणे शहरचे काही प्रतिनिधी आहेत हे सर्वांचं खूप चांगलं कॉपरेशन आहे. मला 110% खात्री आहे की यावेळी कुठलाही प्रॉब्लेम घडणार नाही. हे लोकांनी स्वतः ठरवलं आहे की आम्हाला यावेळी प्रॉब्लेम होऊ द्यायचे नाही. लोकांना आपण सांगितलं आहे की दंगल झाल्यामुळे किती नुकसान होतो. आपल्याला माहिती आहे की हा सगळे जे कोरेगाव भीमा एरिया आहे, सणसवाडी एरिया आहे, हे सगळे आपला पुणे जिल्ह्याचा एक मेन इंडस्ट्रियल एरियाज आहे. त्या ठिकाणी इंडस्ट्रीज खूप मोठा वाव आहे आणि नेहमी आपण पाहत असतो की किती इन्व्हेस्टमेंटचा स्कोप आहे, याच्यामुळे लोकांना किती तोटा होऊ शकते येणाऱ्या कालावधीमध्ये. यांनी लोक हे स्वतः लोक सांगत होते आम्हाला की साहेब बघा आमचं दंगली हे सगळे झाल्यामुळे आमची बदनामी झाली, आमचं जो काही फ्युचर जनरेशन आहे, आमच्या मुला मुली आहेत त्यांच्या मनावर काहीतरी विपरीत परिणाम झालेला आहे, आमचं हे सगळे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही नुकसान झालेलं आहे, असं लोक स्वतः सांगत आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे खूप सुंदर वातावरण हे आहे आणि जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या मदतीने म्हणजे याच्यामध्ये नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे एक्सरसाईजमध्ये आमचा वरिष्ठांचा जो मार्गदर्शन आहे फार याच्यामध्ये महत्त्वाचं ठरलेलं आहे. अगदी सुरुवातीपासूनच हे सगळे जो काही विषय आहे त्याच्यामध्ये आय जी सरांसोबत नेहमी चर्चा करून की प्रत्येक गावामध्ये काय स्ट्रॅटेजी असला पाहिजे, तिथे सरांच्या मतलब गायडन्स घेऊन मी आणि एस पी साहेबांनी हे सगळे केलेलं आहे नियोजन. तरी या ठिकाणी मी सामान्य आयु साहेबांचासुद्धा मनापासून धन्यवाद करतो. राज्य शासनाकडे आम्ही जे काही प्रस्तावित केलेलं आहे, एस पी साहेबांचा प्रस्ताव किंवा माझा प्रस्ताव हे शासनाने मान्य केलेला आहे. सामान्य मुख्य सचिव सामान्य डी जी पी यांचा सुद्धा चांगला गायडन्स आम्हाला भेटला. याच्यामध्ये राज्याचे प्रमुख सामान्य मुख्यमंत्री महोदयांनी अस्पष्ट याच्यामध्ये निर्देश दिलेला आहे की हा एक याच्यामध्ये प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन समन्वय स्थापित करून त्याच्यामध्ये चांगलं काम करावं आणि हे सर्वांच्या सपोर्टमुळे मला असं वाटतं की एक सुंदर वातावरण केलं आहे. याच्यानंतर एक आपल्याला एस पी साहेब थोडंसं सांगतील आणि नंतर काही प्रश्न असेल तर आम्ही आपल्याला सांगतो. धन्यवाद. ट्रॅफिक डायव्हर्जन सी सी टी व्ही कॅमेराज पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ते काय म्हणालेत बघूयात. येणाऱ्या कुठल्याही घटकाकडून असामाजिक तत्वाकडून किंवा लोकल असामाजिक तत्वाकडून कुठलाही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे. चेकपोस्ट जिल्ह्याच्या बॉर्डर्सवरती लावलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा लावलेल्या आहेत की जेणेकरून अशा पद्धतीच्या काही अनुचित घटना घडू नये. आणि चौथा मुद्दा म्हणजे लॉ एन्फोर्समेंट. लॉ एन्फोर्समेंटच्या अनुषंगानं खूप इफेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स प्रतिबंधकात्मक कारवाई सगळीकडे केली जात आहे. आणि आता याच संदर्भातली या क्षणाची एक मोठी महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येत आहे. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांची मुंबईच्या विविध भागातून पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे.
मुंबईसह राज्यात सभा होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. तर जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये. वरळीच्या जांबोरी मैदानात आझाद यांची आज खरंतर सभा होणार होती, मात्र कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवलेला आहे आणि त्यामुळे आक्रमक झालेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना आता मुंबईच्या विविध भागामधून पोलिसांनी धरपकड करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये आतापर्यंत 300 ते 400 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये. वरळीच्या जांबोरी मैदानात आज आझाद यांची सभा होणार होती, तर उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा होणार होती, मात्र एकूणच कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे पोलिसांनी आझाद यांना नजरकैदेत ठेवलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो आता पोलीस भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांवरती देखील कारवाई करताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर ज्या परिसरामध्ये आझाद यांना नजरकैदेत ठेवलेलं आहे त्याच परिसरातून स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. आपली या क्षणाचे अधिक तपशील घेऊयात. स्वाती, काय सध्याचं या क्षणाचं त्या ठिकाणचं वातावरण? सध्या जर आपण बघितलं की इथे पोलिसांच्या काही गाड्या होत्या थोड्याशा दूर करण्यात आल्या, कारण इकडे खूप जास्त ट्रॅफिक जाम झालं. त्यानंतर काही वेळापूर्वी चंद्रशेखर आझाद बाहेर आले होते, ज्याने खरं तर संविधान इकडे सगळ्या लोकांसमोर झळकवलं आणि त्यांना कसं संविधान विरोधी कृत्य करत पोलीस डांबून ठेवत असं त्यांचं म्हणणं होतं. आणि एकंदरच आताही जर आपण बघितलं तर हा परिसर पूर्ण पोलिसांच्या छावणीसारखा दिसतोय. चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर इतर 7 जण, म्हणजे ते स्वतः पकडून 8 जण आहेत आणि त्यांचे 3 रूम आहेत. या 3 रूम बाहेर पोलिसांचा खडा पहारा आहे. या गेटच्या बाहेर, या गेटच्या आतमध्ये आणि वरती मजल्यावरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त बघायला आपल्याला मिळतोय. त्यामुळे हा जो पूर्ण परिसर आहे, इथं 500 मीटरच्या परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. झोन 12 मध्ये 7 पोलीस स्टेशन येतात आणि त्यातले सगळे कर्मचारी इथे बंदोबस्ताला आहेत. त्याचबरोबर SRPF ची एक अख्खी प्लाटून इथं आहे. एकूणच जमावबंदी करू दिली जात नाहीये. जर कोणी येत आहे त्याची चौकशी करून त्याला सरळ ताब्यात घेतलं जात आहे. मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि जर कोणी मालाडच्या दिशेने छावणीचं स्वरूप असं या ठिकाणी मनाली हॉटेल आल्याचं बघायला मिळतंय. आणि काही वेळापूर्वी आझाद यांनी नेमकी न्यूज 18 लोकमतला काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते ऐकूयात. संविधान को जो कुचलने का काम तुम लोग कर रहे हो बर्दाश्त नहीं किया जाएगा. संविधान के समर्थन में कोई भी बलिदान करना पड़ा भीम आर्मी देगी, हम सब लोग देंगे. लेकिन याद रहे मोदी जी, जो आपने किया है ना, इसके परिणाम 2019 के चुनाव में आपको देखने को मिलेंगे और पूरे देश में जा जाके, यहां से रोकोगे पूरे देश में जा जाके तुम्हें सबक सिखाने के लिए भीम आर्मी के माध्यम से लोगों को जागरूक करने काम में करूंगा और आने वाले जितने चुनाव होंगे तुम्हें तुम्हारी औकात दिखाने का काम करूंगा. करो तैयारी, संघर्षों के आदि हैं हम, अम्बेडकर वादी हैं, याद है ना. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, और वक्त आने दे बता देंगे तुझे है मोदी. हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में है. बहुत जल्द मुलाकात होगी तुमसे और ऐसी मुलाकात जिसके परिणाम तुम्हें खुद भुगतने पड़ेंगे. जय भीम. दरम्यान थेट जव्यात जांभोरी मैदानात, कारण जांभोरी मैदानातही कडक सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून तैनात करण्यात आली आहे. भीम आर्मीच्या आझाद यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आणि याच विषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे यांच्याकडून. परली के जांभोरी मैदान में आज भीम आर्मी की सभा होने वाली थी, फिलहाल रद्द हो गई है. मैं तस्वीरें दिखाना चाहूंगा. इस मैदान के चारों तरफ पुलिस वालों को तैनात कर दिया गया है. मैदान के चारों तरफ हिस्से को फिलहाल पुलिस छावनी में तब्दील कर दिया गया है ताकि कोई भी व्यक्ति यहां पर नहीं आ पाए भीम आर्मी से जुड़ा हुआ. और भीम आर्मी के जो अध्यक्ष हैं चंद्रशेखर आज़ाद रावण, फिलहाल उन्हें मालाट के एक होटल में रखा गया है जहां पर चारों तरफ पुलिस वालों को तैनात किया है और उन्हें कहीं भी बाहर जाने की इजाज़त नहीं दी जा रही है. पुणे में भी एक सभा होने वाली थी, पुणे की सभा को की भी परमिशन रद्द कर दी गई है. और ये जांभोरी मैदान के अंदर का इलाका है जहां पर फिलहाल बच्चे खेल रहे हैं. यहां पर शाम को सभा होने वाली थी लेकिन इस सभा की परमिशन पुलिस ने कैंसिल कर दी है. पुलिस को लगता है कि इस सभा के बाद से तनाव निर्माण हो सकता है और जिस तरीके से भीमा कोरेगांव में हुआ था उसी तरीके की स्थिति मुंबई में पैदा हो सकती है, जिसके बाद इस सभा की परमिशन नहीं दी गई है पुलिस की तरफ से. और पुलिस ने इस मैदान के चारों तरफ के हिस्से को घेर लिया है ताकि कोई भी व्यक्ति यहां पर बिना पुलिस की परमिशन के
अंदर ना जा पाए और यहाँ किसी भी तरीके की सभा को फिलहाल कैंसिल कर दिया है। कैमरामैन जैन के साथ अभिषेक पांडे, मुंबई न्यूज़ 18 इंडिया।